नागपूरसह विदर्भात कडक उष्णतेची लाट सुरू असून मागच्या 48 तासांमध्ये उष्माघाताने नागपूरमध्ये 4 नागरिकांचा बळी घेतल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सक्करदरा, इमामवाडा, अजनी आणि सदर परिसरात 4 अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळलाय. प्राथमिक वैद्यकीय तपासणी केल्यानंतर उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवली गेली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात प्रचंड उष्णतेची लाट असल्याचं पाहायला मिळालं. या कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागलाय. आता जून महिना उजाडल्याने राज्यात लवकरच पावसानं आगमन होईल आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळेल असं बोललं जात होतं. पण मान्सून अद्याप महाराष्ट्रात दाखल झालाच नाहीये, तर दुसरीकडे उष्णतेची लाट अद्यापही कायम पाहायला मिळते. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.